नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये कालच्या तासाला आपण सुगरणीशे घरटे ह्या धड्याचा पहिला भाग बघितला। आज आपण त्यापुढचा उर्वरित भाग बघणार आहोत। त्यापूर्वी कालच्या भागाला म्हणजे कालच्या तासाला जो पहिला भाग मी शिकवला त्यामध्ये तुम्ही काय काय शिकलात त्याची थोडी उजळणी करूया। सुरुवातीला मी तुम्हाला काही पक्षी दाखवले आणि त्या पक्ष्यांची घरटी तुम्ही बघितलीत, बरोबर ना? म्हणजे मी तुम्हाला चिमणीचे घरटे दाखवले। चिमणी या पक्ष्याला जेव्हा अंडी घालायची असतात तेव्हा ती घरटे बनवते आणि ते घरटे कसे असते हे तुम्ही स्लाइडमध्ये बघितले। त्यानंतर कावळ्याचे घरटे बघितले, कबूतराचे घरटे बघितले आणि पोपटाचे सुद्धा ढोलीमध्ये झाडाच्या ढोलीमध्ये जे घरट्यासारखं म्हणजे असतं की जिथे पोपटाची अंडी घातली जातात ते सुद्धा तुम्ही बघितले। यावरून तुम्हाला अशी कल्पना पण आली की ही सर्व घरटी जी आहेत ती ओबडधोबड असतात, म्हणजे अगदी नियोजनबद्ध पद्धतीने बांधलेली नसतात। मिळेल त्या वेळेत, मिळेल त्या जागेत आणि मिळेल त्या कागदांनी, काड्यांनी, चिंध्यांनी किंवा झाडांच्या पाल्यापासोळ्यांनी आणि असे दोऱ्या वगैरे तार असे जे वाहून आणलेले सामान असतात त्यांचा आधार घेऊन पक्ष्यांनी हे घरटे बनवलेले असते। दिसण्याला ते अगदी ओबडधोबड असतात, बरोबर ना? परंतु तुम्ही बघितले की सुगरणीचे घरटे अगदी छान। धड्याच्या पहिल्या भागामध्ये आपण शिकलो की शाळेच्या परिसरामध्ये शाळेचं जे परिसर अंगण आहे त्या सभोवतालच्या भागामध्ये एक निंबाचं झाड होतं आणि त्या झाडावर सुगरण पक्षी घरटी बांधत होता। तर तिथे कोणती कोणती मुलं म्हणजे शाळेचे जे विद्यार्थी होते ते रोजच थांबायचे, त्या झाडाखाली थांबून त्या सुगरणीचे घरटे बांधण्याचे ती मुलं निरीक्षण करायचे। आठवत असेल ना तुम्हाला? तर जॉन, सिमरन, नयना, अतुल ही सर्व मुले त्या सुगरणीचे निरीक्षण करायचे की कशा पद्धतीने तो पक्षी हे घरटं बांधत होता आणि त्यांना उत्सुकता असायची। मग तुम्हाला मी काही असे गुण सांगितले जे सुगरण पक्षाचे घरटे बांधण्यामध्ये गुण होते हे त्या मुलांनासुद्धा आवडायचे। मग काहींना त्या पक्षाची जिद्द आवडायची, चिकाटी आवडायची, तर काहींना सफाईदारपणा, नीटनेटकेपणा हे सर्वे गुण। तर नयनाला कोणता गुण आवडायचा बरं? सुगरण या पक्षाचा कोणता गुण नयनाला आवडायचा? तर सफाईदारपणा आणि नीटनेटकेपणा। तुम्ही थोडा आठवायचा प्रयत्न करा। जॉनला कोणता गुण आवडायचा? बरोबर, जॉनला सुगरण पक्षाची चिकाटी आवडायची, म्हणजे जिद्द हा गुण आवडायचा। आणि अतुलला कष्टाळ वृत्ती हा गुण आवडायचा। कष्ट करण्याचा जो स्वभाव आहे, मेहनत करण्याचा स्वभाव हा अतुलला भावला होता। सिमरनला सुगरण पक्षाची मेहनत आवडली आणि मेहनतीपणा हा गुण सिमरनला आवडला। तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने एक एक गुणधर्म या पक्षाचा घेतला आणि त्यांना ते गुणधर्म त्याचे आवडले। आता आपण ह्या धड्याचा उर्वरित भाग बघणार आहोत। धडा पाचवा, सुगरणीचे घरटे
भाग दुसरा। सुगरणीचे घरटे। मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले। गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात? मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे। ही जी मुले जॉन, सिमरन, अतुल आणि नयना, हे रोजच त्या झाडाचे निरीक्षण करत होते। त्या झाडावर सुगरणीचे जे घरटे बांधण्याचे काम चालू होते त्याचे ते मुलं निरीक्षण करायचे। एक दिवशी मुले असेच ते घरटे बघत होते तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणजे त्यांचे शिक्षक तेथे आले। गुरुजींनी मुलांना विचारले आणि मग त्यांना बघून गुरुजींना पण वाटलं की ही मुलं काय वरक बघत असतात, म्हणून त्यांनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात? मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले। त्या मुलांनी त्या घरट्याकडे झाडावर त्याचे घरटे होते तिथे बोट दाखवले आणि तिकडे निर्देशून ते गुरुजींना म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे। त्यांना ते घरटं आवडलं होतं आणि त्यांना असं वाटलं की गुरुजींनी पण ते बघावं, म्हणून ती मुले गुरुजींना काय म्हणाली, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे। सुगरण पक्षाने बांधलेले घरटे अतिशय छान होते आणि ते त्याचा आकार कसा असतो तुम्ही बघितले आहे। त्याचं दार जे असतं खालून उघडं असतं, म्हणजे खालून ते पक्षी जाय करू शकतात। असे झाडावर लटकलेले सुगरण पक्षाचे घरटे मुलं बघत होते। गुरुजींनी घरट्याकडे पाहिले, ते मुलांना म्हणाले, मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो। गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो। नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात। गुरुजींनी पण त्या घरट्याकडे पाहिले आणि मग ते मुलांना काय म्हणाले, बरं ते काय म्हणाले मुलांना, मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके म्हणजे व्यवस्थित, कुठेही न चुकता नीटनेटके आणि मजबूत म्हणजे पक्के घरटे बांधतो। सुगरण पक्षी जो आहे तो नीटनेटके म्हणजे व्यवस्थित आणि पक्के असे घरटे बांधतो। गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो। तो काय करतो सुगरण पक्षी, गवताच्या बारीक पण चिवट, चिवट म्हणजे न तुटणाऱ्या अशा काड्या तो सुगरण पक्षी गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो। सुगरण पक्षी काय करतो, ह्या काड्यांनी तो आपल्या चोचीने सुबक म्हणजे सुंदर आणि भारी म्हणजे छान असे घरटे विणतो। नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात। छान नक्षीदार अशी त्याची विण म्हणजे गुंफण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले किंवा तो जो स्लाइडमध्ये सुद्धा तुम्हाला सुगरणीचे घरटे दाखवले त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात की एक एक काडी गोळा करून हा सुगरण पक्षी आपले घरटे बांधत असतो। कुठेही न थकता न चुकता नीटनेटकेपणाने आणि मजबूत असे हे घरटे तो पक्षी बांधत असतो। गवताच्या एकसारख्या चिवट म्हणजे न तुटणाऱ्या अशा काड्या गोळा केल्यामुळे त्याचं घरटंसुद्धा
न तुटणारं मजबूत असं घरटं तो बांधू शकतो। सुगरण पक्षी काय करतो, हे घरटे तो कशाने बांधतो, चोचीने बांधतो। म्हणजे त्याच्या चोचीने अगदी सुबक आणि भारी म्हणजे सुंदर आणि छान असं घरटं हा पक्षी विणतो। मग शिक्षक ह्या मुलांना सांगतात, गुरुजी त्या मुलांना असे सांगतात की नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात। त्याची ही जी वीण असते म्हणजे जी गुंफण असते एकात एक अगदी आकर्षक पद्धतीने, अगदी विणकाम जसं केलं जातं त्या पद्धतीने, अशी गुंफण ह्या गवताच्या काड्यांची सुगरण पक्षी करतो। आणि मग ही जाळी नक्षीदार विण पाहूनच अगदी म्हणजे सुगरण असं ह्या पक्षाला म्हटलं जातं। म्हणजे नावाप्रमाणेच त्याला कलाकुसरमध्ये निष्णात असा हा पक्षी आहे असं गुरुजी त्या मुलांना सांगतात। अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो। सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते, राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते। निंब बाबडीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते। वादळातही हे घरटे शाबूत राहते। अशी सुबक म्हणजे सुरेख आकाराची, सुरेख म्हणजे सुंदर घरटी तो बांधत असतो। म्हणजे अगदी नक्षीदार नीटनेटकी अशी छान सुंदर आकाराची सुंदर घरटी हा पक्षी बांधत असतो। सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते। हा जो नर असतो तो सुगरण नर हा घरटे बांधत असतो आणि मादी त्याचे निरीक्षण करत असते। राहण्यास योग्य आणि मजबूत असेल अशा घरात राहणे ही मादी पसंत करते। जर तिला ते घर आवडलं, तिला जर का ते घरटं आवडलं त्या मादीला, तर ती बघते, निरीक्षण करते म्हणजे लक्षपूर्वक बघते। आणि तिच्या जेव्हा लक्षात येतं की हे घरटे मजबूत आहे आणि राहायला योग्य आहे, तरच ती तिथे राहायला पसंत करते। म्हणजे तिची आवड तिथे राहण्याचं ती ठरवते। निंब बाबडीच्या झाडाच्या निंबाला म्हणजे निंबाच्या झाडाला सुद्धा हे घरटे टांगलेले असते। किंवा बाबडीच्या झाडाला म्हणजे निंबाच्या बाबडीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते। टांगलेले म्हणजे लटकलेले। तुम्ही बघितलं झाडाच्या फांदीला असे उलटे लटकल्यासारखे हे घरटे जे आहेत ते तुम्हाला दिसत आहे। मग निंबाच्या झाडाला सुद्धा असतात आणि बाबडीच्या, तुम्ही बघितलं असेल बाबडीच्या झाडाला काटे असतात। तर वादळातही हे घरटे शाबूत राहते। वादळ म्हणजे काय? जोराचा वारा। जेव्हा जोराचा वारा येतो, पाऊस असतो, वादळ वारा असतो, तरीसुद्धा हे घरटे मजबूत असते म्हणजे टिकून राहते। वादळातसुद्धा हे घरटे कोलमडून पडत नाही किंवा उद्ध्वस्त होत नाही। त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही। गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली। बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली। पाहतात तर काय, सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते। सुगरण पक्षाच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही। सर येणे म्हणजे बरोबरी करणे, म्हणजे त्याचं जे घर अगदी सुबकतेने नक्षीदार पद्धतीने बांधलेले असते तेवढे छान सुंदर घर कुठल्याही पक्षाचे घरटे नसते। त्या घरट्याची सर दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या घरट्याला येत नाही असे गुरुजी सांगतात। आणि मग असं म्हणून गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली। वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे, असं म्हणून गुरुजींनी त्या पक्षाची स्तुती केली।
बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. पाहतात तर काय, त्यांनी तिथे आल्यावर काय बघितलं, सुगरण पक्ष्याचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. मुलांच्या असं लक्षात आलं की सुगरणीचे घरटे बांधून पूर्ण झालेले आहेत आणि नर सुगरणाने घर बांधले, घरटे बांधले आणि सुगरण तिथे राहायला आलेली होती. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने, आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी. ते निरीक्षण केल्यानंतर नैना काय म्हणाली, बघा सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो. नैना म्हणाली की सुंदर आकारात असं बांधलेलं घरट म्हणजे आकारबद्ध असं घरट त्या पक्ष्याने बांधलेले आहे आणि ते सुद्धा चोचीने. म्हणजे किती आश्चर्य आहे बघा, चोचीने या पक्ष्याने हे इतकं आकारबद्ध असं घरट बांधतो, आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? नैना विचारते. आपण तर हाताने बांधतो परंतु आपल्याला सुद्धा तसे घरटे बांधता येणार नाही असं तिचं म्हणणं होतं. किती कसबी विणकर आहे हा पक्षी. कसब म्हणजे कौशल्य आणि कसबी विणकर, विणकर म्हणजे विणकाम करणारा. तर कौशल्यपूर्ण असं विणकाम करणारा हा पक्षी म्हणजे कोण, तर सुगरण पक्षी. तर सुगरण पक्षाने सुगरण पक्षाचे घरटेसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे बघा. तर हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण या पाठावर आधारित तुम्ही काय काय बरं या पाठातून शिकलेत ते बघूया. या धड्यातून आपण काय शिकलो, आपण पहिला गुण जो बघितला सुगरणीचा, तर नियोजनबद्धपणा. दुसरा नीटनेटकेपणा, आपल्या अंगी नियोजनबद्धपणा असला पाहिजे म्हणजे आपले काम हे नियोजनबद्ध पद्धतीने केले गेले पाहिजे, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि त्याचं उदाहरण असे बघायचं झालं तर तुमच्या घरामध्ये तुम्ही बघतात की कामाचं नियोजन आई काय करते, कामाचं नियोजन करते आणि त्यानुसार काम करत असते. नीटनेटकेपणा, जसं सुगरणीने आपलं घरट नीटनेटकेपणाने बांधले, कुठेही ओबडधोबडपणा नव्हता, अगदी व्यवस्थितपणे तो पक्षी आपले घरटे बांधत होता. विद्यार्थ्यांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या अंगी नीटनेटकेपणा हा गुणधर्म बाळगला पाहिजे, म्हणजे त्याचा फायदा पुढच्या जीवनात तुम्हाला अवश्य होईल. चिकाटी, प्रत्येक काम करण्याची अभ्यासाची चिकाटी तुमच्यासुद्धा अंगी असली पाहिजे. जिद्द असली तर आपण कठीण अभ्याससुद्धा पूर्ण करू शकतो. जबाबदारी, जबाबदारीचं उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्या घरामध्ये तुमचे वडील जबाबदारीने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडत असतात. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक कि वर्ग शिक्षिका किंवा वर्ग शिक्षक तुम्हाला कुटुंब प्रमुख नेमतात, तर तुम्ही कुटुंब प्रमुखाची ज्याप्रमाणे वडील कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडत असतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा वर्गप्रमुखाचे काम समजून घेऊन ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. शिवाय तुमची अभ्यासाची जबाबदारी सुद्धा पार पाडली पाहिजे. त्यानंतर कष्टाळू वृत्ती, जशी मुंगी वारूळ बांधते, एक एक मातीचा कण गोळा करून आपले वारूळ बांधत असते, इतर मुंग्यांच्या मदतीने तिची कष्टाळू वृत्ती ही कमी होत नाही, तर उलट ती जिद्दीने आणि चिकाटीने आपलं काम करत असते. दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर मधमाशी, ती सुद्धा फुलाफुलातून मध गोळा करते आणि आपलं पोळं बनवते. मधमाशांचं पोळं तुम्ही बघितलं असेल. तर कष्ट करण्याची वृत्ती असली पाहिजे. आता काही शब्दार्थ लिहूया. कसब म्हणजे कौशल्य, हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. निरीक्षण, लक्षपूर्वक पाहणे. मजबूत, पक्के,
सुबक, सुंदर, सुरेख, सुबक म्हणजे सुंदर किंवा सुरेख, आकारबद्ध सुंदर आकारात बांधलेले, विणकर विणकाम करणारा, धागे एकमेकात गुंफून विणण्याचे काम करणारा त्याला विणकर असे म्हणतात। वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। काही वाक्प्रचार दिलेले आहेत। पहिला वाक्प्रचार आहे शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे। मी माझ्या परीने तुम्हाला वाक्यात उपयोग करून दिलेला आहे। तुम्ही इतरही दुसरे वाक्य लिहू शकता, परंतु हे वाक्य तुम्ही लिहून घ्या। वादळातही मी लावलेले आंब्याचे झाड शाबूत राहिले। दुसरा वाक्प्रचार आहे सर येणे म्हणजे बरोबरी करणे, आणि त्याचं वाक्य आहे हॉटेलच्या जेवणाला आईच्या हातच्या जेवणाची सर येत नाही। एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो। उत्तर लिहायचे सुगरण पक्षी घरटे गवताच्या चिवट काड्यांपासून बनवतो। दुसरा प्रश्न लिहा सुगरण पक्षी सुबक विण कशाने घालतो। उत्तर लिहा सुगरण पक्षी सुबक विण आपल्या चोचीने घालतो। आता विरुद्धार्थी शब्द लिहा। पहिला शब्द आहे योग्य, त्याच्या विरुद्ध अयोग्य। दुसरा शब्द पूर्ण आणि त्याच्या उलट अपूर्ण। तिसरा प्रश्न मेहनती, मेहनतीच्या विरुद्ध आळशी। चौथा शब्द आहे मजबूत आणि त्या उलट शब्द आहे कमकुवत। पाचवा शब्द आहे जबाबदार आणि त्याच्या विरुद्ध आहे बेजबाबदार। आता वचन बदला लिहा। शाळा शाळा, घरटे घरटी, तिसरा शब्द झोका आणि वचन बदलल्यावर त्याचं होतं झोके। चौथा शब्द आहे पक्षी, पक्षीचं वचन बदललं तर पक्षी। धन्यवाद।